नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण लंबवृत्त चित्तीच्या घनफळाचा व्हॉल्यूम ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडरचा अभ्यास करणार आहोत. मानस, बघ, आज मी नाताळाच्या तयारीसाठी मेणबत्त्या बनवत आहे. या तर किती रंगीत आणि सुंदर आहेत. थॉमस, तू अशा किती मेणबत्त्या बनवणार आहेस? मी असा विचार करतोय की अशा 20 मेणबत्त्या बनवाव्यात, जेणेकरून मी याने पूर्ण घर सजवू शकेन. अरे वा, परंतु तुला एवढ्या सगळ्या मेणबत्त्या बनवण्यासाठी जास्त मेणाची आवश्यकता लागेल. अरे हो, याबद्दल तर मी विचारच केला नव्हता. परंतु हे मी कसे शोधू की मला 20 मेणबत्त्या बनवण्यासाठी मला किती मेण लागेल? अगदी तसेच जसे आपण बाकीच्या प्रश्नांची उत्तरे शोधतो गणिताद्वारे. ही गणिताची वेळ आहे. बघ थॉमस, प्रत्येक मेणबत्ती लंबवृत्त चित्ती आकाराची राईट सर्क्युलर सिलेंडर आहे. जेवढे मेण प्रत्येक मेणबत्ती बनवण्यासाठी लागेल ते त्याच्याद्वारे व्यापलेल्या जागेच्या समान, म्हणजेच त्याच्या घनफळासमान असेल. मानस, आपण मागील इयत्तेत लंबवृत्त चित्तीच्या घनफळाचे सूत्र तर शिकलो आहोत, परंतु मला ते आत्ता आठवत नाहीये. तुला ते सूत्र आठवत आहे का? मला देखील हे सूत्र आठवत नाहीये, पण आपण हे परत आठवू शकतो. प्रत्येक मेणबत्ती लंबवृत्त चित्ती राईट सर्क्युलर सिलेंडर आहे. याचा वक्र भाग त्याच्या पायावर लंब आहे. म्हणून अशी कल्पना कर की प्रत्येक मेणबत्ती नगण्य जाडीच्या पातळ गोलाकार थरांनी बनलेली आहे आणि प्रत्येक गोलाकार थरांची त्रिज्या आर आहे. आता प्रत्येक मेणबत्तीची उंची एच आहे, तर आपण म्हणू शकतो की प्रत्येक मेणबत्तीद्वारे व्यापलेली जागा म्हणजे त्याचे घनफळ. प्रत्येक गोलाकार थरांच्या क्षेत्रफळ आणि त्याच्या उंचीच्या गुणाकारा समान असेल. प्रत्येक थराचे क्षेत्रफळ पाय आणि आर च्या वर्गाच्या गुणाकारा समान आहे आणि येथे मेणबत्तीची उंची एच आहे. म्हणून आपण म्हणू शकतो लंबवृत्त चितीचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडर पाय आर चा वर्ग आणि एच च्या गुणाकारा समान आहे. येथे आर लंबवृत्त चित्तीच्या पायाची त्रिज्या आणि एच त्यांची उंची आहे. अरे वा मानस, आपल्याला लंबवृत्त चित्तीच्या घनफळाचे सूत्र तर मिळाले. चल आता मी यामध्ये आर आणि एच च्या जागी क्रमशः मेणबत्तीच्या पायाची त्रिज्या 3 सेंटीमीटर आणि उंची 14 सेंटीमीटर लिहून हे सोडवून घेतो. प्रत्येक मेणबत्तीचे घनफळ 396 घन सेंटीमीटर आहे. याचा अर्थ मला प्रत्येक मेणबत्ती बनवण्यासाठी 396 घन सेंटीमीटर मेणाची आवश्यकता आहे आणि मला अशा 20 मेणबत्त्या बनवायच्या आहेत. म्हणून मला 396 × 20 म्हणजेच 7920 घन सेंटीमीटर मेणाची आवश्यकता आहे. चल आपण आपल्या जगात परत जाऊयात आणि बाजारातून मेण आणूयात आणि मग एकत्र मेणबत्त्या बनवूयात. दोन्ही मित्रांनी मिळून 20 मेणबत्त्या बनवल्या आणि थॉमसचे घर या मेणबत्त्यांनी सजवले. या व्हिडिओमध्ये आपण लंबवृत्त चितीच्या घनफळाचा व्हॉल्यूम ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडर अभ्यास केला. आपण शिकलो, एक,
लंबवृत्त क्षितिजाचे घनफळ. व्हॉल्यूम ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडर म्हणजे काय? दोन, लंबवृत्त क्षितिजाचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडर कसे शोधतात? पुढील व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही मनोरंजक उदाहरणे पाहू.